नमस्कार, कशासाठी पोटासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी बनवणार आहे सिंपल असा जिरा राईस. त्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतला आहे 1.5 वाटी, आणि आता मी हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 2 ते 3 वेळा मी इथं हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण जिरा राईस करायसाठी एक पातेलं गॅसवर ठेवायचं आहे, आणि त्यात 1 चमचा तूप घातला आहे मी इथं. आणि तूप जसं मेल्ट होईल त्यानंतर त्याच्यात मी घालणार आहे जिरे. इथं मी 1 टेबलस्पून जिरे घेतलेत. ते तुपामध्ये छान असे भाजल्यावर त्यामध्ये आपण तांदूळ घालायचं. इथं मी धुतलेला तांदूळ यामध्ये घातला आहे आणि आता छान हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1.5 वाटी तांदळासाठी मी इथं 3 वाटी पाणी घालणार आहे. इथं मी थंडच पाणी घेतलं आहे, तुम्ही गरम करून घातलं तरी चालेल. आणि त्यानंतर आवडीनुसार चवीनुसार मीठ मी याच्यात घातली आहे. आणि आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून मी हे मीडियम गॅस फ्लेमवर झाकून ठेवणार आहे. आता इथं 4 ते 5 मिनटांनी तुम्ही बघू शकताय भात आपला बनत आलेला आहे. आणि 1-2 मिनटं मी बंद करून ठेवला होता, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला जिरा राईस खाण्यासाठी रेडी आहे. मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि इथं भात खूप छान पद्धतीनं शिजला आहे, आणि छान दाल तडक्याबरोबर हा राईस खूपच चविष्टदार लागतो. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.